लखनापुरेतील नागरिकांच्या स्पीड ब्रेकरसाठी रास्ता रोको आंदोलन। लखनापूर अकोळ गळतगा या रस्त्यावर स्पीड ब्रेकर अभावी अनेक लहान मोठे अपघात घडत असून 2 व्यक्तीचा मृत्यू झाला आहे। 8 मूक जनावरांचा बळी या रस्त्याने घेतला आहे। या रस्त्याला लागूनच घरे आहेत, शाळा आहे, दुकाने आहेत, त्यामुळे या ठिकाणी 2 ते 3 स्पीड ब्रेकर करावेत। यासाठी यापूर्वीही संबंधित अधिकाऱ्यांना पंचायत समितीकडून निवेदन देण्यात आले होते। या मागणीसाठी दलित क्रांती सेनेचे संस्थापक अध्यक्ष अशोक कुमार असुदे यांनीही पाठपुरावा केला आहे, मात्र आज तागायत आमची मागणी दुर्लक्षित करण्यात आली आहे। परिणामी येथे नागरिकांना अपघातांना सामोरे जावे लागत आहे, जीव मुठीत घेऊन रस्त्यावरून जावे लागत आहे। स्पीड ब्रेकरची आमची मागणी लवकर पूर्ण केली नाही तर 8 दिवसानंतर या रस्त्यावर JCB ने खड्डा काढण्यात येईल, असा इशारा ग्रामस्थांनी माध्यमांशी बोलताना दिला। या ठिकाणी उपस्थित दलित क्रांती सेनेचे संस्थापक अध्यक्ष अशोक कुमार असोदे यांनीही PWD अधिकारी बेडकी हाळे यांनी गावातील सुखसुविधाकडे कोणत्याही प्रकारे लक्ष दिले नाही, गावातील नागरिकांच्या मागण्याकडेही जाणीवपूर्वक दुर्लक्ष केले जात आहे, त्यामुळे अभियंता बेडकी हाळे यांची बदली करावी अशी मागणी यावेळी केली। ग्रामस्थांच्या पाठीशी खंबीरपणे उभे असल्याची ग्वाही असोदे यांनी यावेळी दिली। अधिकारी एवढं उद्धटपणा वागणं बरोबर नाही, म्हणून मी बेडकेळा साहेबांना ह्या सगळ्या ग्रामस्थांद्वारे मी धिक्कार करतो आणि यांना बदली करावा आणि इथला दुसऱ्याकडे गेल्या अनेक वर्षापासून जिथं आहे त्यांनी कुठल्याही नागरिकाचं सोय केलं नाही, कुठेही फक्त रस्ता काम बघायचं नाही, जिथं जिथं सूक्ष्म भाग आहे सूक्ष्म भागाकडे लक्ष द्यायला पाहिजे। त्यांनी कर्तव्य लोप केल्यामुळं त्या सर्व ग्रामस्थ ज्यांनी काही इच्छा केल्या आहेत त्या इच्छानुसार बेडकेळा इथून बदली करायला पाहिजे। आणि दुसरं म्हणजे दोन्हीकडे साहेब तुम्ही PSI साहेब जबाबदारी घेऊन दोन्हीकडे स्पीड ब्रेकर करायला पाहिजे। आणि 8 दिवसात जर नाही 8 दिवसात केलं नाही तर आम्हाला काय सुस्त आहे सोय, ते आपण स्वतः मी इथं उभारतो, आम्हाला कसं पाहिजे असं करूया। साहेबरे कन्नड हेळ्तीनि, ऍक्च्युअली तो बहळ नोवीन संगती अदे ನಮ್ಮ ಬಾಂಧವರಿಗೆ ಇಲ್ಲಿರ್ತಕ್ಕಂತ ಗ್ರಾಮಸ್ಥರಿಗೆ ಬಹಳ ದೊಡ್ಡ ಸಮಸ್ಯೆ ಇದೆ, ಇಲ್ಲಿಂದ ಸರಳ ಹೋಗ್ಬೇಕಾದ್ರೆ ಇಂಚಲ್ಲಿಗೆ ಕರೆಸಿದಕ್ಕ ಒಂದು ಆಕ್ಸಿಡೆಂಟ್ ಆಗೋದಿಲ್ಲ, ಇಲ್ಲಿಂದ ಗಳದ್ಗ ಬೇಡಿಕೆ ಅಲ್ಲಿವರೆಗೆ ಒಂದು ಆಕ್ಸಿಡೆಂಟ್ ಆಗಲ್ಲ, ಒಂದೇ ಜಾಗದಲ್ಲಿ ಯಾಕೆ ಆಕ್ಸಿಡೆಂಟ್ ಆಗ್ತದೋ ಯಾಕೆ ವಿಚಾರ ಮಾಡಲ್ಲ, ಇಲ್ಲಿ ಒಂದೇ ಜಾಗದಲ್ಲಿ 1 ತಿಂಗಳಾಗ 4 ಆಕ್ಸಿಡೆಂಟ್ ಆಗ್ಯಾವ। ಬಸವೇಶ್ವರ ಪೊಲೀಸ್ ಸ್ಟೇಷನ್ ನೋಂದಿದಾವ ಸಿಪಾಯಿ ಹೇಳಿದ, ನಾನು ನಿಮ್ಮ ಸ್ಟೇಷನ್ನಲ್ಲಿ ನೋಂದಿದ ನೋಡಿ, ಹಿಂದೆ 2 ತಿಂಗಳಿಂದ ಬೇಡಿಕೆ ಇದ್ದವರಿಗೆ ನಾನು ಸ್ವತಃ ಹೋಗಿ ಅವ್ರಿಗೆ ರಿಕ್ವೆಸ್ಟ್ ಮಾಡಿದೆ, ಮನೆಗೆ ಹೋಗಿ ಹೇಳಿದೆ, ಏನು ಪ್ರತಿಯೊಂದೆಲ್ಲ ಅರ್ಜಿ ಕೊಡಬೇಕಾ, ಅವ್ರಿಗೆ ಸ್ವತಃ ಹೇಳಿದಾಗ ಕೂಡ ಅವ್ರು ಕೇರ್ ಮಾಡಲಿಲ್ಲ, ಕಾಳಜಿ ಮಾಡಲಿಲ್ಲ, ಈಗ ಸತ್ರನು ಕಾಳಜಿ ಮಾಡ್ತಾ ಇಲ್ಲ, ಆಕ್ಸಿಡೆಂಟ್ ಆದ್ಮೇಲೆ ಹೇಳಿದ ಕಾಳಜಿ ಮಾಡ್ತಾ ಇಲ್ಲ, ಹಿಂದೆ 2 ಕಡೆ ಆ ಸೈಡ್ 1 ಈ ಸೈಡ್ 1 2 ಕಡೆ ಸ್ಪೀಡ್ ಬ್ರೇಕರ್ ಇರ್ತದಾರೆ, ಆವಾಗ 1 ಆಕ್ಸಿಡೆಂಟ್ ಆಗಿಲ್ಲ, ಸ್ಪೀಡ್ ಬೇಕ ನಿಮ್ ಮಾಡಕ್ಕೆ ನೇಮ್ ಇಲ್ಲ ತಿಳ್ಕೊಡ್ರಿ, ತಾಟ್ಪುರ್ತಿಗೆ ನೀವು ಅಟ್ಲೀಸ್ಟ್ ವೈಟ್ ಪಟ್ಟರ್ ಹಾಕಿರಲ್ಲ, ಸ್ಪೀಡ್ದಿಂದ ಬರ್ತಾ ಇದಾವೆ ಗಾಡಿಗಳು ಸ್ಪಾಟ್ದಲ್ಲಿ, ಗೌತಮಿ ಘಾಟ್ಗಂತ ಒಬ್ರು ತೀರ್ಕೊಂಡ್ರು ಆಕ್ಸಿಡೆಂಟ್ ಆಗಿ ಲಕ್ನಾಪುರದವರು, ಮತ್ತೆ ಇತರು ಗವಾನಿಯ ಒಬ್ರು ಅಜ್ಜಿ ತೀರ್ಕೊಂಡ್ರು, ಜತ್ರಾಡದ ಒಬ್ರು ಆಕ್ಸಿಡೆಂಟ್ ಆಯ್ತು, ಅವರಿಗೆಲ್ಲ ಭಾರಿ ಗಾಯ ಆಗಿದೆ, ಇದು ರುಸ್ಕಾನ ಯಾರು ಕೊಡೋರು, ಈ ಜೀವದ ಹೊಣೆ ಯಾರ, ಅದಕ್ಕೆ ನಾನು ಈ ಎಲ್ಲ ಒಂದು ಗ್ರಾಮಸ್ಥರ ಪರವಾಗಿ ಬೇಡಿಕೆಯ ಇಂಜಿನಿಯರ್ ಅವರಿಗೆ ಲೋಪದ ಕರ್ತವ್ಯ ಲೋಪದೋಷ ಮಾಡಿದ್ದಾರೆ, ಅವ್ರಿಗೆ ನಾನು ಧಿಕ್ಕಾರನ ಹಾಕ್ತೇನೆ, ಇಲ್ಲಿಂದ ವರ್ಗಾವಣೆ ಮಾಡಬೇಕಂತ ನಾವು ಮನವಿ ಮಾಡ್ತೀವಿ। ಒಂದು ವಾರದಲ್ಲಿ ಈ 2 ಕಡೆ ಒಂದು ವೇಳೆ ನೀವು ಸ್ಪೀಡ್ ಬ್ರೇಕರ್ ಮಾಡಲಿಲ್ಲ ಅಂದ್ರೆ ನಮಗೆ ಯಾವ ರೀತಿ ಗ್ರಾಮಸ್ಥರ ಜೀವ ಉಳಿಸಲಾಗಿ ನಮಗೆ ಏನ್ ಬೇಕೋ ಅದನ್ನ ನಾವು ಮಾಡಿಸ್ಕೋತೀವಿ ಅಂತಕ್ಕಂತ ಒಂದು ಮಾತನ್ನ। रास्ता रोको आंदोलन करण्यात आल्यानंतर जवळपास 4 ते 5 तास रास्ता बंद करण्यात आला होता। यावेळी वाहनाच्या लांब रांगा लागलेल्या पाहायला मिळाल्या। बसवेश्वर पोलीस ठाण्याचे PSI रमेश पवार यांनी या ठिकाणी भेट देऊन नागरिकांची समजूत काढली, त्यानंतर रस्ता पूर्ववत करण्यात आला। यावेळी अनिल नाईक, दयानंद भराडे, मल्लिकार्जुन शिंदे, विनायक पाटील, भारत चितोळे, बाळगोंडा भोसले, संतोष केसरकर, सुनील कांबळे, नारायण सूर्यवंशी, अरुण भोसले, सुनील शितोळे, बाळकृष्ण शिंदे, लिंगराज पाटील, गणेश लोकरे, सिद्धार्थ नाईक यांच्यासह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते।